टोमॅटोचे दर पडल्याने तोडणी करण्यासाठी सुद्धा शेतकरी हातबल झाले आहेत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर तोडणी न करताच प्लॉट सोडून देण्याची वेळ आली आहे नमस्कार मी सारंग गंगाराम माळे बेडक शेतकरी माझी सहा एकर टोमॅटोची शेती आहे सध्या बाजारभाव खूप पडलेले आहेत गावामध्ये साठ ते सत्तर एकर शेती आता जवळपास शंभरभर एकर म्हणलं तर चालेल टोमॅटोची शेती घेतली जाते आज बाजारभाव पूर्ण पडलेले आहेत याचा खर्च मला साडेचार ते पाच लाख रुपये खर्च आलेला आहे सहा एकर टोमॅटोसाठी सरकारने याचा विचार करावा हा माझा खर्च आता निघत नाही म्हणताना मी प्लॉट सोडून दिलेला आहे ह्या प्लॉटला रोज तोडायचं म्हटलं तर कने सोळा सतरा माणसं आणि त्या माणसांचा पगार देखील निघण झालेला आहे आज रोजी पूर्ण शेती मी सोडून देत आहे टोमॅटो हा पूर्ण तोट्यात आहे माझा गव्हर्नमेंटने याबाबतीत आम्हाला काय ना काय तर अनुदान स्वरूपात चांगल्या पद्धतीचा याचा निष्कर्ष करून शेती सेंट्रल गव्हर्नमेंट असू दे आधी महाराष्ट्र शासन असू दे शासनाने याच्या बाबतीत विचार करावा मला तसेच एक एकर शेती टमाटोची करायसाठी दीड ते पावून दोन लाख रुपये खर्च होतो तार काठी सुथळी मल्चिंग पेपर शेणखत रसायन खत औषधं हा इतका खर्च दीड लाख जर मी घातली तर मला दीड लाख रुपये मिळायला पाहिजे म्हणजे रुपया घातला तर रुपया मिळाला पाहिजे परत पुनर्लागवडीसाठी पण आम्हाला पैसे याच्यामधून मिळत नाहीत आज रोजी भरपूर नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानीचा कने आम्हाला आज इतका, इतका म्हणजे मानसिकता आज सध्या बिघडलेला आहे बाहेरून घेतलेले पैसे कर्ज कर्जाच्या स्वरूपात बँकांचे कर्ज औषध दुकानचे पैसे मजुरांचा खर्च हा आज रोजी आमचा भागत नाही त्यामुळे हा प्लॉट मी सोडून देत आहे आज रोजी द्राक्षाचं देखील आम्ही द्राक्ष माझी द्राक्षबाग पण तीन एकर आहे तीन एकर द्राक्षबागेचं पूर्ण माझ्या अंगलंट आलं शंभर रुपयाने पिटी नव्वद रुपयाने पिटी केली ते त्यातनं कसं तर त्याचा खर्च बाहेर निघाल म्हणून प्रयत्न केला तो पण झाला त्यासाठी तर परत उभारण्यासाठी मी टोमॅटो लावला आज मला हे काढून टाकायसाठी देखील पन्नास एक हजार रुपये खर्च आहे परत त्याला परत लावण करायचे म्हटलं तर ते भांडवल आपल्याला शक्यच नाही आहे आज हा सगळा शेतीचा धंदा मोडकळेस आलेला आहे पूर्ण गावातील लोक माझ्याबद्दल प्रेम दाखवून तर त्यांना इतकं खराब वाटतंय की हा माणूस इतका राबतो आहे प्रामाणिक शेतकरी सगळे राबत सगळे शेतकरी वर्ग नाराज आहेत आमची फार मोठी अशी अपेक्षा नाही की ग्राहक वर्गाने ते पन्नास रुपये किलोनं आमच्याकडे घ्यावा साठ रुपये किलोन घ्या अशी आमची अपेक्षा नाही शेतीमालासाठी हमी भाव हा काय तर ठरला पाहिजे सर्वसाधारण वीस ते बावीस रुपये पंचवीस रुपये किलोनं आमच्याकडून जर हा टमाटो विकला गेला तर आम्हाला सर्वसाधारण एका कॅरेट मागं चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे हे फार झालं चार पाचशे रुपये मिळतात त्या टोमॅटोचं विक्री केल्यानंतर येणारा खर्च तोडणीचा खर्च वजा करून आम्हाला टोमॅटोचा ता पर कॅरेट मागं शंभर दीडशे राहावे शंभर दीडशे रुपये राहावे अशी अपेक्षा असते पण आज रोजी दर म्हटलं तर कधी दोन रुपये किलोनं पाच रुपये किलोनं जायला आला आहे सहा रुपयानं जातं कधी आठ रुपयानं कधी काहीच पट्टी येत नाही झिरो पट्टी येते मग त्यावेळा काढणीचा खर्च देखील आम्हाला बस मिळत नाही माझ्या अपेक्षेप्रमाणे ह्या सहा कम से कम उत्पादन जर म्हटलं तरी एकरी एक पंचवीस टनानं धरलं तरी दीडशे टन निघालं पाहिजे होतं आज दीडशे टनापैकी मी फक्त एक चाळीस पंचेचाळीस टन माल मार्केटला पाठवला आहे शंभर सव्वाशे टन माल आज शेतात तसा पडूनच आहे ह्याचं सरासरी मला एक वीस रुपयेनं जरी मिळालं असतं तरी एक अठरा ते वीस लाख रुपये मला उत्पादन मिळालं असतं त्यातनं माझा प्रोडक्शन खर्च बाकीचा सगळा खर्च काढून मला ह्यातून पर एकर एक साठ ते सत्तर हजार पर एकर मिळायला पाहिजे होते साठ सत्तर हजार रुपये मिळायला पावते पर एकर ते देखील मिळू शकत नाहीत आज येणाऱ्या ह्या आर्थिक अडचणीवरती मात करणं फार गोष्ट अवघड आहे